मी शिवानी जाधव. त्या दिवशी काय घडलं होतं ते खरं खरं तुम्ही कोर्टाला सांगा. मी मागच्या वेळेस कोर्टात जे जे बोलले सगळं खोटं होत. शिवानी जाधव, आता मी तुम्हाला इकडचे तिकडचे प्रश्न विचारता थेटच प्रश्न विचारतो. तुम्ही या मुलीला ओळखता का? ओळखते असं नाही, पण मी त्यांना एकदा भेटले जवळजवळ 9 महिन्यांपूर्वी, 9:30-10 सुमारास माझ्या घराजवळ म्हणजे धुमाळ वस्तीजवळ. मी त्या रात्री ट्युशन संपवून घरी जात होते तेव्हा आमच्या धुमाळ वस्तीच्या अगदी समोर एक कार वेडीवाकडी अशी पार्क दिसली. त्या कारच्या बाजूला ह्या ताई उभ्या होत्या आणि त्या उलट्या करत होत्या. त्यांची तब्येत नीट नाही असं दिसलं मला, म्हणून ते बघून मी त्यांच्याजवळ गेले, त्यांना पाणी दिलं, त्यांना विचारलं की तुम्हाला कसली मदत हवी आहे का, पण त्या नाही म्हणाल्या. तुमच्या ताई म्हणजेच साक्षी शिखरे रात्री 9:17 रिसॉर्टच्या बाहेर पडल्यात, टू बी व्हेरी प्रिसाइज. आणि आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आहे आणि तिथून धुमाळ वस्ती जवळपास 1/2 तासाच्या अंतरावर आहे. म्हणजे 10:30 त्या तिथे पोहोचल्या. तुम्ही म्हणता टायमिंग मॅच होत आहे, पण आता मला फक्त एकच गोष्ट सांगा, इतक्या रात्रीपर्यंत कुठल्या ट्युशन सुरू होत्या तुमच्या? आमची परिस्थिती गरिबीची आहे सर. मी दिवसा नोकरी करून रात्री नाईट स्कूलला जाते, तिथेच आमची रात्री ट्युशन सुद्धा घेतात. कारण घरी जाऊन अभ्यास करणं हे आमच्यापैकी खूप कमी विद्यार्थ्यांना जमतं. मिस साक्षी शिखरे यांना मदत करताना म्हणजे पाणी देताना गाडीत बसवताना किती वेळ गेला असेल? काहीतरी 25-30 मिनिट. रस्त्याच्या कडेला दारू पिऊन उलटी करणाऱ्या बाईकडे कोण इतकं वेळ का थांबेल? त्या ताईची अवस्था खूप वाईट होती, तिला साधं उभंही राहता येत नव्हतं. तिला अशा अवस्थेत सोडून निघायचं नाही, एवढी माणूस की कोणीही दाखवे ना सर. आणि अशा वेळेला एक मुलगी दुसऱ्या मुलीला मदत करणारच ना, तिला परत मळमळत तर नाही ना याची खात्री होईपर्यंत मी तिथे थांबले. मग तिला सावकाश कारमध्ये बसवलं. या सगळ्यामध्ये 1/2 तास तर गेलाच असेल. मागच्या हिअरिंग मध्ये तुम्ही मिस साक्षी शिखरे यांच्या बाजूने जे स्टेटमेंट दिलं होतं ते खोटं होतं. हो, मी खोटी साक्ष दिली होती. पॉइंट टू बी नोटेड मी लॉर्ड. युअर ऑनर, खरं काय आहे हे आता सगळ्यांसमोर आलंय. ऑब्जेक्शन युअर ऑनर. मिस शिवानी जाधव यांनी मागच्या वेळेसही हेच सांगितलं होतं की त्या खरं बोलताय, पण यावेळी त्यांनी त्यांची साक्ष फिरवली आहे. पुढच्या वेळी अजून काहीतरी वेगळं सांगतील. या अशा विटनेसवर कसा विश्वास ठेवायचा? गडकरी चेहऱ्यावरून जितका माठ वाटतो तितका माठ नाही वर का? याला काही बुद्धी असेल असा तिचा काही उपयोग होतोय का ते बघूया. ऍडव्होकेट गडकरी रिलॅक्स. मी शिवानी जाधव यांना त्यांचं स्टेटमेंट तरी पूर्ण करू द्या आणि सगळं कळल्यावर कोर्टाला ठरवू द्या ना की यांचं कुठलं स्टेटमेंट खरं मानायचं आणि कुठलं खोटं. तुम्ही नका ठरवू. ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड. थँक्यू मी लॉर्ड.